वर्धन उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारकास मारहाण प्रकरण. रुग्णालय कर्मचाऱ्यांचे 3 दिवसापासून धरणे आंदोलन. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. शनिवारी रात्री 9 सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील नियोजित कामगिरी बजावणाऱ्या अधिपरिचारक अक्षय अजित कांबळे वय 29 यांना जातीवाचक शिविगाळ व मारहाण करण्यात आली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील 38 कर्मचाऱ्यांनी रविवारपासून दिवसभर कामबंद आंदोलन छेडले आहे. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला. श्रीवर्धन पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार श्रीवर्धन नवीपेठेतील समीर सत्यवान थळे यांनी प्रशांत केतकर यास रक्तदाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात आणले. तेव्हा रुग्णालयात नियोजित कामगिरीवरील डॉक्टरांनी प्रशांत केतकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्याप्रसंगी सरकारी रुग्णालयातील नियमानुसार रुग्ण नोंदणी पेपरचे रुपये 10 शुल्काची मागणी तक्रारदारांनी समीर थळे व एका अज्ञात इसम यांच्याकडे केली असता त्याचा राग मनात धरून सत्यवान थळे, समीर थळे, देवेंद्र भुसाणी व एक अज्ञात व्यक्ती यांनी तक्रारदार अक्षय अजित कांबळे यांना जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील चांदीची 3 तोळा अंदाजे 10,000 रुपयाची चेन हिसकावून घेतली. त्यांच्या ताब्यातील मोबाईलचे नुकसान केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार समीर सत्यवान थळे, देवेंद्र भुसाने व संतोष तांडे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी सत्यवान पंढरीनाथ थळे फरार झाला आहे. सदरच्या मारहाण प्रकरणामुळे रविवारपासून श्रीवर्धन तालुक्यातील सरकारी आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. सदरच्या मारहाण प्रकरणाचे पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या 1047 सभासदांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डीडी मॅडम आहेत, जे संचालक त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहेत. आणि त्यासोबत जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण यांनी या गोष्टीने झाले. प्रशासकीय मदत म्हणजे एवढीच की जे 4 आरोपीमध्ये 3 आरोपी पकडलेत आणि जो मुख्य आरोपी आहे गेले 3 दिवस झाले सापडलेला नाही. आमच्या स्टाफमधील लोक त्याला बघतात पण ते पोलिसांना दिसत नाही, पोलिसांना अजिबात दिसत नाही. जेव्हा आम्ही निवेदन प्रांत ऑफिसला द्यायला गेलो, जेव्हा आम्ही तिथे पोचलो आणि निवेदन आम्ही दिलं, ते प्रांत ऑफिसमधले जे मेन साहेब होते त्यांनी पण आम्हाला प्रांत साहेबांनी हे सांगितलं की काल जर आम्ही त्या माणसाला ते इसमला बघितलं मग अजून तशी काही अटक नाही झाली. ते प्रांत साहेबच म्हणतात नाही, ते प्रांत साहेब तर खोटं बोलणार नाहीत ना, त्या इसमला बघितले. मग ते प्रकार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाला बघितलं तरी पण त्याला अटक नाही. आजचा 3रा दिवस आहे पण अजून हालचाल नाही आणि अजून तिथेपर्यंत त्या आरोपीला मुख्य आरोपीला पकडलं.